फारकिफिन क्रिकेट क्लबनं दिलीप वेनसरकर फाउंडेशनचा सहा विकेट्सनी पराभव करत डॉ राजेश मडवी स्पोर्ट्स असोसिएशन आणि दैवज्ञ क्रिकेट क्लब, क्लब आयोजित अर्जुन मडवी स्मृती महिला टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेचं विजेतेपद पटकावलंय पत सेंट्रल मैदानावर खेळल्या गेलेल्या विजेतेपदाच्या लढतीत दिलीप वेंगरकर फाउंडेशननं प्रथम फलंदाजी करत वीस षटकात चार बाद एकशे तेरा धावा केल्या साखळी लढतीत संघाला अंतिम फेरीचा मार्ग मोकळा करून देतानाच नाबात अर्धशतकही खेळी करणाऱ्या मंजिरी गावडेनं या सामन्यातही छाप पाडताना सहा चौकारांनी शिचव सत्तेचाळीस धावा करत मोलाचं योगदान दिलं शिवाय स्पर्धेत सातत्यपूर्ण फलंदाजी करणाऱ्या सानिका चाळकेनं यावेळेला चौतीस चा धावा केल्या तर सिमरन शेखनं बावीस धावा केल्या सायली सदगरेनं चौदा धावा दोन सायमा ठाकूर आणि परीक्षिका नाईकनं प्रत्येकी एक विकेट मिळवली या मर्यादित धावांचा पाटलाग करताना पार्किफिन क्रिकेट क्लबची सुरुवात एका धाव संख्येवर पहिला फलंदाज गमावणाऱ्या पार्किफिन क्रिकेट क्लबला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी चाललेल्या वृषाली भगतनं तारून नेलं स्पर्धेत चांगली फलंदाजी करत आपल्याकडे लक्ष वेधून घेणाऱ्या वृषालीनं संयमी फलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला वृषालीनं पन्नास चेंडूत चार चौकारांसह नाबाद एक्केचाळीस धावा केल्या सैली सदगरीनं नाबाद एकतीस आणि सलोनी कुष्टेनं सोळा धावा केल्या परकेफिन क्रिकेट क्लबनं अठरा पूर्णांक दोन षटकात चार फलंदाजांच्या मोबदल्यात एकशे चौदा धावा करत विजयावर शिक्कामोर्तब केलं वृषाली भगतला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा सा पुरस्कार देण्यात आलाय